नमस्कार, परिपूर्ण गृहिणीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण सँडविच कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर त्यासाठीचे आपण साहित्य पाहू. टोमॅटो केचप, टोमॅटोचे स्लाइस, डाळिंबाचे दाणे, कांद्याचे स्लाइस, ककडीचे स्लाइस, स्वीट कॉर्न, तूप, ब्रेड, मीठ, लाल तिखट पावडर, चाट मसाला आणि व्हेज मेयोनीज. तर प्रथम आपण दोन ब्रेड घेतलेले आहेत. त्यावर थोडंसं तूप लावायचं आहे. तर यावर आता टोमॅटो केचप घालायचं आहे. आणि ते चमच्याच्या साह्याने थोडस स्प्रेड करायचं आहे. तर या एका ब्रेडच्या स्लाइसवर कांद्याचे स्लाइस ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण ककडीचे काप ठेवू. आणि यावर आता टोमॅटोचे स्लाइस ठेवायचे आहेत. यावर आता थोडेसे स्वीट कॉर्न घालू. आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे या पद्धतीने घालायचे आहेत. थोडस चाट मसाला घालायचा आहे. लाल तिखट पावडर थोडस या पद्धतीने घालायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि शेवटी व्हेज मेयोनीज घालायचं आहे. तर ब्रेडचा दुसरा स्लाइस यावर व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे, त्यावर थोडंसं तूप घालायचं आहे.
आणि हे आपण बनवलेलं ब्रेड ठेवायचं आहे. आणि मंदाचेवर हे खरपूस चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर दुसरी भाजू ही आपण चांगले भाजून घ्यायचं आहे. तर हे तयार झालेलं आहे. तर आपण एका डिश मध्ये काढून घेऊ. तर आता हे सँडविच तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने आपण ब्रेडची स्लाइस करून आपण डिश सर्व करू शकतो. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.